नमस्कार प्रोफेशन अकॅडमी प्रस्तुत मुलाखतींच्या श्रंखलेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सोबत असलेले प्रमुख पाहुणे म्हणजे श्री विक्रम पुरोहित बँकिंग सेक्टरमध्ये टोटल सत्तावीस वर्षांचा अनुभव हो। त्यांनी भारतातच नव्हे तर युएसए मध्ये बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केले आहे सध्या ते बँगलोरच्या एस एमई -e ब्रांच मध्ये चीफ मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत स्वागत आहे सर सर uh, आपण बी एस सी नंतर बँकिंग परतू केलं uh, मध्ये आपण करिअर घडवायचं हे कधी ठरवलं आणि बँकिंग कडे वळण्याचा मुलांमध्ये कल आहे किंवा त्यांचे गुण त्यांचे त्यांचा कल त्याकडे बँकिंगच्या क्षेत्राकडे आहे हे कसं कळू शकतं त्याचा काही क्रायटेरिया त्याचं काही आपण ट्रेड फाइंड आउट करू शकू का धन्यवाद शौनक सर्वप्रथम मी तुझं अभिनंदन करू इच्छितो कारण प्रोफिशियंट अकॅडमी या नावाने ही जी संस्था तू चालू केली आहेस आणि दहावी आणि बारावीतल्या मुलांसाठी मार्गदर्शन हा एक खूप चांगला उपक्रम तू हाती घेतला आहेस अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तो कारण आज प्रत्येक घराघरामध्ये दहावी बारावी किंवा मुलं असतात इव्हन रादर आजच्या कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये मुलांना सातवी आठवीपासूनच पालकांचं सुरुवात होते की मुलांना काय करायचं पुढे होऊन त्यांनी काय व्हायचं तर हा खूप चांगला उपक्रम आहे त्याबद्दल तुला मी धन्यवाद देतो आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन अक्च्युली बँकिंगमध्ये येण्यापूर्वी थोडस मी बॅकग्राऊंड आय विल गो वन स्टेप बॅक मी कॉलेजला असताना मला थोडीशी अमांतर वाचनाची आवड लागली uh, त्याच्यामध्ये असं होतं की त्यावेळेचे कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू हा एक uh, खूप चांगलं चालणारं मासिक त्यावेळेला असायचं दहावी दा, अकरावी असताना एकदा माझ्या नजरेला पडलं आणि मी ते वाचायला लागलो त्यातच मला थोडीशी मराठी मीडियम असल्यामुळे इंग्रजी विषयी थोडस न्यूनगंड सुरुवातीला होतं ते दूर करण्यासाठी म्हणून बीबीसी ऐकणे व्हॉइस ऑफ अमेरिका ऐकणे ह्या सगळ्या गोष्टी वाचायला लागलो हे करता करता मला लक्षात आलं की आपल्याला पुढे आप जाऊन काही चांगलं करायचं असेल तर जनरल अवेअरनेस आपला वाढला पाहिजे एक गोष्ट आणि आपलं इंग्रजी चांगलं असलं पाहिजे बेसिकली माध्यमाच्या विरोधात मी नाही मी मराठी माध्यमातून शिकलो माझी मुलंही सुरुवातीला मराठी माध्यमातच होती कुठलंही शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेलं चांगलं असतं हे मी नेहमीच म्हणतो पण इंग्रजी ही सुद्धा आज काळाची गरज आहे तर असं करत असताना मला एस वाय असताना सेकंड इयर बीएससी ला असताना मला शोध लागला की बीएसआरबी नावाची एक संस्था आहे बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड आणि ते रेग्युलर रिक्रुटमेंट बँकांमध्ये करतात मी सहजच माझ्या वर्गातला बेंचवर जे चौघ जण बसायचो चौघांना म्हटलं की आपण असं करूया की आपण ही परीक्षा देऊया पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला नाहीतरी बीएससी करायचंच आहे सायमल्टेनियसली लेटस नो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स काय असतात त्या चांगली गोष्ट म्हणजे चौघही तयार झाले आणि मी थोडीशी पुस्तकं जमवली हो आम्ही फावल्या वेळात जाऊन स्टडी रूम मध्ये बसायचो थोडा थोडा अभ्यास करायचो एस वाय मध्ये हे झालं नंतर मी टीवायला गेलो टीवायला असताना इंटरव्ह्यू ला कॉल आला त्यालाही आम्ही इंटरव्ह्यू ला गेलो बाय द टाइम पुन्हा मी टीवाय कम्प्लीट झालो त्यावेळेला ही प्रोसेस लेंदी असायची एक वर्ष दीड वर्ष वगैरे लागायचं मी टीवाय पास झालो मला बेसिकली मला प्रोफेसर व्हायचं होतं म्हटल्यावर मी एमएससी मॅथमॅटिक्स ऍडमिशन सुद्धा घेतली होती ऍडमिशन घेतली आणि महिन्याभरात मला बँक ऑफ इंडियाचा कॉल आला की तुम्हाला ठिकाणी जॉईन अलिबागला आता चांगली नोकरी हातात आली म्हटल्यावरती मी ठरवलं की ठीक आहे आपण जॉईन होऊया तर बँकिंग मध्ये करिअर करायचं हे आधी ठरलेलं नव्हतं बँकिंग मध्ये असं अचानकपणेच मी आलो पण त्यामुळे खूप चांगली सुरुवात झाली मी जॉईन झालो एकोणीसशे त्र्याण्णव साली आणि तिथून पुढे माझ्या प्रवासाला सुरुवात झाली तुझा दुसरा प्रश्न असा की आवडी विषय म्हणजे मुलांचं कसं ओळखायचं तर त्याच्यामध्ये दोन फॅक्टर मी म्हणेन की इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर काही मुलं असतात की लहानपणापासूनच आता आजचं युग तर एकदम ऍडव्हान्स युग आहे त्यांच्यासमोर अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक मीडिया उपलब्ध असतात त्यांचं त्यांचं चालू असतं संशोधन तर त्यांना म्हणजे हळूहळू समजत जातं की मला आवड ह्याच्यामध्ये मला आर्किटेक्चर व्हायचंय किंवा मला सायन्स मध्ये आवड आहे किंवा मला स्पेसमध्ये आवड आहे तो एक प्रकारचा मुला मुलामध्ये आजच्या मुलामध्ये इतक्या बाहेरच्या साधनांमुळे हळूहळू त्यांच्यामध्ये तयार होत असतं इन ऍडिशन टू दॅट मी असं म्हणून की घरातन पालकांचं थोडंसं लक्ष असतं की मुलाची कशामध्ये आवड आहे आणि स्पेसिफिक बँकिंग करिअरचं जर म्हणशील तर आज आमच्या ब्रँचमध्ये म्हणशील तर माझ्या ब्रँचमध्ये मी मी बीएससी वाला आहे दोन कॉमर्स वाले आहेत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत म्हणजे आता चार्टर्ड अकाउंटंट पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत सगळ्या क्षेत्रातील लोक बँकिंगमध्ये येतात कारण बँकिंग हे क्षेत्र गेल्या कित्येक वर्षात एवढं विस्तारित झालेलं आहे त्यामुळे बँकांमध्ये खूप नेहमीच चांगल्या संधी उपलब्ध राहतील आपण पुढे पुढे जाऊ तसं आणखीन बघत जाऊ तर बँकिंग एक चांगलं करिअर आहे तर बँकिंग हे क्षेत्र म्हणून सगळ्या शाखांसाठी खुलं आहे तर एंट्री लेवलला बँकिंग मध्ये करिअर करायचं असल्यास कॉमर्स ही शाखा निवडून मुलांना काही मदत होऊ शकते का आता आपण म्हणाला तसं आपण बीएससी केलं होतं ग्रॅज्युएशन सो ग्रॅज्युएशनला आपण जर समजा कॉमर्स शाखा निवडली किंवा विज सायन्स निवडली तर काय फरक किंवा काय कठीण आणि काय सोपं पडू शकतं येस खर सांगायचं झालं तर कॉमर्स हेच सगळ्यात योग्य शाखा आहे तुम्हाला जर बँकिंग मध्ये जायचं असेल तर फायनान्स आणि अकाउंट बँकिंग म्हणजे काय वी सिम्पली वी लेन डेम हे बेसिक बँकिंग फंक्शन आहे आणि कॉमर्सची मुलं ही अकरावी पासून पंधरावी पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने शिकतात आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी अकरावी मी जेव्हा जॉईन केले तेव्हा मला कॉमर्स किंवा अकाउंट मधलं काही आयडिया नव्हती मला वेगळं जाऊन शिकावं लागलं कारण बँके मध्ये गेल्यानंतर खूप पुढच्या ज्या काही परीक्षा द्यायच्या असतात त्यासाठी तुम्हाला बेसिक अकाउंटन्सी माहिती असणं आवश्यक असतं त्यामुळे बँक जॉईन केल्यानंतर मी अकरावी बारावीचे जे कॉमर्स कौम, आहे किंवा अकाउंट आहे ते बाहेर जाऊन मी शिकलो त्याचा उपयोग मला पुढे झाला त्यामुळे कॉमर्स ही शाखा निवडणं अतिशय चांगलं आहे आणि कॉमर्सच्या या विद्यार्थ्यांना निश्चितपणे पूर्ण फायदा होऊ शकतो पुढे हा 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 अं वळूया पुढच्या प्रश्नाकडे बँकिंग मधील ट्रेडिशनल पोस्ट क्वालिफिकेशन आणि एंट्री एक्झाम सोडून बँकिंग क्षेत्रात करिअर अशी करिर परस्यू करायला मुलांना दहावी नंतर शिक्षण नंतर शिक्षण घ्यावं असं आपल्याला वाटतं म्हणजे कॉमर्स ठीक आहे पण अकरावी बारावी नंतर अमुक अमुक एखादा डिप्लोमा किंवा असा कोर्स कुठला असू शकतील का यामध्ये मी एक गोष्ट सांगेन की वन टाइम क्वालिफिकेशन इज अ लाईफ टाइम अचिव्हमेंट यामध्ये निश्चितच मी मुलांना सांगेन की तुम्ही डिग्री कोर्स परस्यू केला पाहिजे डिग्री कोर्स आणि पोस्ट डिग्री पोस्ट डिग्री कोर्स परस्यू करणं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन परस्यू करणं हे सुद्धा काळाची गरज आहे म्हणजे जर आता बसशील तर मी बी एस सी केलं त्यानंतर अनेक सर्टिफिकेट कोर्सही केले पण आज माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन नाही ही खंत मला नेहमीच जाणवते त्यामुळे कॉमर्सच्या मुलांनी कॉमर्स करता करताना बी कॉम करता करताना चौफेर लक्ष ठेवून अन्य आपल्याला काय संधी उपलब्ध आहेत बघून एमबीए सुद्धा करावं असं मी म्हणेन पुढे जाऊन कारण तुम्हाला जर खरोखरच करिअर करायचं असेल बँकिंग मध्ये करिअर करायचं असेल आणि कॉमर्स घेऊन करिअर करायचं असेल तर तुम्हाला आज असंख्य संधी उपलब्ध आहेत आपण एक एक यापुढे जाऊन पुढच्या प्रश्नामध्ये बघूया आणि त्यासाठी तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन आज बँकेमध्ये तुम्हाला जायचं असेल प्रोबेशनरी ऑफिसर व्हायचं असेल तर आज तुमची मिनिमम रिक्वायरमेंट ही ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएशन फिफ्टी पर्सेंट मार्क त्यामुळे मी तर असं म्हणेन की बँकिंग मध्ये जायचं असेल तर तुम्ही कमी कम, कमी राहता नये तुम्ही मिनिमम बीकॉम करूनच पुढचा विचार केला पाहिजे बरोबर 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 अँटी मनी लॉन्ड्रिंग या अँटी मनी लॉन्ड्रिंग ऑडिट या क्षेत्रात आपल्याला अनुभव आहे तर अँटी मनी लॉन्ड्रिंग ऑडिट हा एक सी ए करू शकतो का आणि मनी लॉन्ड्रिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर बेस्ट करिअर ऑपॉर्च्युनिटीज करिअर ऑल्टरनेटिव्ह काय असू शकतात ओके okay, आता खूप चांगला प्रश्न आहे बेसिकली सीए ए या विषयी मी बोलावा असं मी खूप लहान माणूस आहे कारण ती एक खूप मोठी डिग्री आहे आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि मला वाटतं सगळ्यात जास्त कठीण परीक्षा कुठली असेल आज भारतात तर ती चार्टर्ड अकाउंटंटची कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन येस चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचं ऑडिट म्हणजे ए एम एलमध्ये ऑडिट करू शकतो बेसिकली थोडंसं आपण समजून घेऊया की मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय तर बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ह्याचा वापर हे सगळे मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा वापरणारे लोक लॉन्ड्रिंगसाठी वापर करतात म्हणजे काय म्हणतात मनी लॉन्ड्रिंग मध्ये तीन स्टेज आहेत एक प्लेसमेंट दुसरी लेअरिंग आणि तिसरी इंटिग्रेशन प्लेसमेंट म्हणजे जो पैसा अवैध मार्गाने मिळवलेला आहे कोणताही टॅक्स इवेजन करून स्मगलिंग करून मधून टेररिझम मधून हा सगळा पैसा किंवा इव्हन छोट्या छोट्या दुकानात पण टॅक्स न भरता मिळवलेला पैसा हा जो असतो तो एक प्रकारचा काळा काळा पैसाचा आहे ब्लॅक मनीचा आहे तर हा संपूर्ण पैसा ही लोक बँकिंग मध्ये आणतात बँकिंग मध्ये हा पैसा आल्यावरती ते त्याचे कॉम्प्लेक्स ट्रान्झॅक्शन क्रिएट करतात त्याला म्हणतात लेअरिंग म्हणजे मला तुला पैसे द्यायचे असतील तर ते डायरेक्ट तुझ्या खात्यामध्ये येत नाहीत ते दहा ठिकाणी फिरून तुझ्या खात्यामध्ये येतात हे संपूर्ण एक नेटवर्क असतं तुझ्या खात्यामध्ये आले की ते तुझ्याकडून पुन्हा मला येतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आणि माझ्याकडे पैसे पुन्हा माझे परत आले की ते पैसे आ, मी बाहेर इन्व्हेस्ट करतो आणि मला प्रॉपर्टी घ्यायची असेल मला कार घ्यायची असेल किंवा कुठलीही इन्व्हेस्टमेंट असेल तर ते मी करतो आता ह्याच्यामध्ये तुझ्या लक्षात आलं असेल की काय झालं की पैसा हा बाहेर होता तो काळा पैसा होता तो त्यांनी अतिशय हुशारीने तो बँकिंग ह्याच्यामध्ये आणला ते कोणी जाऊन एका बँकेत भरत नाही ते शंभर ठिकाणी खाते उघडतात शंभर लोकांच्या नावाने खाते उघडतात त्या पैशाचं स्ट्रक्चरिंग करून सगळीकडे पैसा तो बँकेमध्ये येतो आणि तो पैसा बँकेत एकदा आला आणि अशा पद्धतीने फिरवून तो बाहेर गेला की तो पैसा वाईट झाला असं म्हणतात मनी लॉन्ड्रिंग इज नथिंग बट काळा पैसा हा पांढरा करणे पांढरा कसा होईल तर त्यासाठी बँकांचा वापर करणे बँक आर युज आज फायनान्शियल वॉशिंग मशीन तर त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात भारतामधलं जर म्हणशील तर आपल्याकडे एकोणीसशे आठ एको शहाऐंशी पासून मनी लॉन्ड्रिंगचा कायदा अस्तित्वात आहे पण अलीकडे जर बघावं झालं तर, तर एकविसाव्या शतकात पीएमएलए म्हणजे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा दोन हजार दोन साठी पहिला कायदा पास झाला आणि दोन हजार पाच पासून तो अंमलात आला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुद्धा आपली एएमएल पॉलिसी आहे अँटी मनी लॉन्ड्रिंग पॉलिसी आहे ही मी आता युएस मध्ये असल्यामुळे मी पाहिलंय की तिथल्या पॉलिसीच्या तोडीला तोड आहे किंबहुना थोडीशी सरसही आहे असं मी म्हणेन फक्त ऍज फार एज एक्झिक्युशन इज कन्सर्न आपल्याकडे अजून आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत आपल्याकडे अजून लिमिटेशन्स आहेत त्यामुळे इम्प्लिमेंटेशनला थोडा वेळ लागेल युएस मध्ये ज्या पद्धतीने या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं तितकं टफ अजून भारतामध्ये झालेलं नाही आणि ते पुढचे दहा ते पंधरा वर्षात निश्चित होईल कारण गेल्या काही वर्षात मी इथलं बघतोय तिथे असताना देखील बघायचं किंवा इथे आल्यावर आता वर्षभर मला झालं मी बघतोय रिझर्व्ह बँक एएमएल ऍक्ट जो आहे अँटी फार चांगल्या पद्धतीने रुजू करू पाहते आणि फार चांगल्या पद्धतीने बँकांकडून त्याच्याविषयी एक्झिक्युशन केले जात आहे तर झालं कसं मी सुरुवातीपासून क्रेडिट मध्येच काम केले जवळजवळ वीस ते बावीस वर्ष क्रेडिट म्हणजे लेंडिंग त्याच्यापासून खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत जेव्हा माझी बदली न्यूयॉर्कला झाली तेव्हा मला अचानक पोस्टिंग झालं माझं एएमएल मध्ये सुरुवातीला मी थोडासा नाराज होतो एएमएल कम्प्लायन्स की हा काय विषय आहे मी थ्रू मध्ये काम केलंय मला क्रेट मध्ये करिअर करायचंय पण काही वेळेला नसतो आहे माझ्या लक्षात हे म्हणजे इतकं मोठं फील्ड आहे छोटस उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा मी आमच्या ब्रांच मध्ये गेलो तेव्हा आमच्या एएमएल एएमएल डिपार्टमेंट जे आहे कंप्लायन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये फक्त चार लोक होते आणि दोन वर्षात ते चारचे बारा लोक झाले म्हणजे तिथल्या रेग्युलेटर्सची ही डिमांड होती की तुम्ही एएमएल वरती जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही यासाठी इथला स्टाफ वाढवा आमच्या बाजूला एक बिल्डिंग होती जे पी मॉर्गनची एंटायर सहा फ्लोअर फिफ्टी थाउजंड स्टॉप डुईंग एम एल ओनली आणि आता हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पण येणार आहे त्यामुळे पुढचे दहा ते पंधरा वर्ष, वर्ष भारतामध्ये सुद्धा अँटी मनी लॉन्ड्रिंग हा एक खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यासाठी असंख्य ऑपॉर्च्युनिटीज मुलांसाठी अव्हेलेबल आहेत आता ते कसं करायचं याच्याविषयी जर सांगायचं झालं तर कॉमर्स डिग्री झाल्यानंतर एक संस्था आहे युएस मध्ये असोसिएशन ऑफ सर्टिफाईड अँटी मनी लॉन्ड्रिंग स्पेशालिस्ट ए कॅम्प्स ज्याला म्हणतात तर त्यांची एक परीक्षा आहे कॅम्प्स सर्टिफाईड अँटी मनी लॉन्ड्रिंग स्पेशालिस्ट आता मी ह्या uh, मध्ये गेलो म्हटल्यावर तिथले रेग्युलेटरची अपेक्षा असते की तुम्ही कॅम्प्सची डिग्री असणं आवश्यक आहे कारण इट इज कन्सिडर्ड एज अ गोल्ड स्टँडर्ड सर्टिफिकेशन इन प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग Camps तुम्ही पास एम एल एक्सपर्ट झाला असं होत नाही पण यू आर काय म्हणायचं यु आर रेडी आर टू टॅकल विथ दिस ऑफ कॅम्पची परीक्षा आहे तर ती मी दोन हजार सतरा मध्ये दिली तिथे आणि त्याचा उपयोग मला खूप झाला इव्हन इथे आजार सुद्धा करतोय म्हणजे बऱ्याचशा गोष्टीच्या मला पूर्वी इथे एक म्हणजे तुम्हाला एक वेगळा अँगल येतो म्हणजे त्या परीक्षेमुळे की तुम्हाला चालतंय आपल्या आजूबाजूला जी ट्रान्झॅक्शन चालत ती कुठली खरी ट्रान्झॅक्शन आहेत आणि कुठली मनी लॉन्ड्रिंग किंवा काळ्या पैशातले ट्रान्झॅक्शन तुम्हाला हळूहळू समजायला लागतं बरोबर आणि ह्याच्यामध्ये पुढची आणि एक अॅडव्हान्स जी आहे इथे आजार मला माहिती तिथे असताना मला लक्षात आलं होतं की ह्याच्यामध्ये करायचं तर स्पेशलायझेशन करायला हरकत नाही म्हणजे क्रेडिट हा ट्रॅक मी हळूहळू सोडलाच होता मला लक्षात झालं की एम एल ऑडिटची पण आज गरज आहे कारण जसं एम एल या साईडला म्हणजे बिझनेस साइडला जशी काम करणारी गरज आहे तशी ऑडिट साईडला पण आहे बेसिकली देर इज थ्री लाईन्स ऑफ डिफेन्स म्हणतात तुमच्याकडे कोणी खातेदार जेव्हा खातं उघडतोय तेव्हा तो खातं उघडतात असताना त्याच्याकडनं आलेला पैसा हा चांगल्या मार्गाने आलेला आहे की अवैध मार्गाने आलेला आले आहे हे बघण्याचं सगळ्यात पहिलं काम आहे बिझनेस लाईनचं म्हणजे अकाउंट उघडतात त्यानंतर असतं कंप्लायन्स डिपार्टमेंट ते सगळं अकाउंट ओपन केलेल्या अकाउंट किंवा चेक करतात आणि त्यानंतर ऑफ डिफेन्स ऑडिट आणि काय ते योग्य रीतीने त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या आहेत की नाही हे पाहायचं काम असतं ऑडिटचं तर ते स्पेशलायझेशन करायचं असं मी ठरवलं आणि आज भारतामध्ये एम एल ऑडिट कॅम्प्स एम एल ऑडिट असलेली चारच लोक आहेत त्यामुळे त्या दृष्टीने तो एक खूप मोठी म्हणजे मला चांगली संधी मिळाली कॅम्प्समुळे आणि केवळ माझ्या बँकेमुळे मिळाली बँक ऑफ इंडियाचाही आभार आणि युनायटेड उत्तेजन याच एम एल स्पेशलायझेशन वरती आपण पुढे थोडस बघू तर यूएसए मधून आपण सर्टिफाईड एम एल स्पेशलायझेशन पूर्ण केलं आ, या सर्टिफिकेशनच नक्की वैशिष्ट्य काय आणि हे सर्टिफाई हे जे हे सर्टिफिकेशन आहे ते भारत भारतातील सर्टिफाईड अँटी मनी लॉन्ड्रिंग या पेक्षा वेगळं ओके आता हे बघ एम एल दॅट इज अँटी मनी लॉन्डरिंग तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी मनी लॉन्डरिंग इज मनी लॉन्डरिंग आणि ते प्रिव्हेंट कसं करायचं त्यासाठी लागू असलेला कायदा म्हणजे अँटी मनी लॉन्डरिंग भारतामध्ये म्हणा किंवा मध्ये म्हणा किंवा तू उद्या युरोपमध्ये जा सगळीकडे बेसिक कन्सेप्ट एकच आता मी ही मध्ये केलं म्हणजे ही ही जी संस्था आहे एक्यान्स ही जी इन्स्टिट्यूशन आहे ही इज एक्सेप्टेड uh, वर्ल्ड वाईड असं नाही की ती युएस पुरती आहे म्हणजे त्यातला संपूर्ण जो पोर्शन शिकवला जातो तीन किंवा चार चॅप्टर जे आहेत ते चॅप्टर संपूर्ण जगासाठी लागू आहेत फॉर एक्झाम्पल त्यातला एक चॅप्टर आहे एफ एफ म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स फोर्स तू ऐकलं असेल आज जर आपण बघितलं तर सगळ्या देशांना एफ एटीएफचे जे नियम आहेत ते बंधनकारक आहेत तू ऐकलं असेल ग्रे लिस्ट असते किंवा अन्य काही लिस्ट असतात तुम्ही त्यांच्या नियमांचं पालन करताय की नाही हे सगळं तुम्हाला पाहावं लागतं त्यामुळे कॅम्प झालं एकदा तुम्ही सीएएमएस झालात पास झालात तर त्याला उपयोग फक्त युएसए मध्ये असं नाही तुम्ही उद्या सिंगापूरला गेलात तरी तुम्हाला उपयोग आहे तुम्ही युकेला गेलात तरी उपयोग आहे आणि भारतात सुद्धा त्याचा उपयोग आहे आणखीन चांगली गोष्ट म्हणजे कॅम्प्स अजून एक गोष्ट केली की त्यांनी आता आ, कंट्री स्पेसिफिक थोडस चालू केलंय आणखी एक सिंगापूर म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कॅम्प्स व्हायचं आणि त्यानंतर अजून एक परीक्षा द्यायची की स्पेसिफिक टू सिंगापूर एक आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी या वर्षीपासून कॅम्प्स इंडिया पण चालू म्हणजे एकदा तुम्ही कॅम्प झाल्यानंतर त्या पुढे जाऊन तुम्ही इंडिया केलं तर ते स्पेसिफिक इंडियामध्ये रेग्युलेशन कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केले जाऊ शकतात हे तुमच्या लक्षात येतं हे तुम्ही शिकू शकता आणि त्याचा वापर तुम्हाला इथे होतो भारतात सुद्धा होतो कॅम्प साठी काही एज्युकेशनल रिक्वायरमेंट क्वालिफिकेशन म्हणून आहे का ग्रॅज्युएशन येस येस ग्रॅज्युएशन आहे त्यांचे एक आ, स्कोरिंग एक मार्क आहे शंभर हो मार्क असा त्याच्यापैकी तुम्हाला चाळीस मार्क मिळाले की होतात तुम्ही अप्युअर होऊ शकता फारसं कठीण नाही ग्रॅज्युएशनला आणि एक किंवा दोन वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये फायनान्स मध्ये अकाउंट्स मध्ये सर्व्हिस केली असेल की त्या एक्सपिरियन्सवर तुम्हाला दोन वर्षाचे आणखीन वीस मार्क मिळतात त्यामुळे हे चाळीस मार्क मिळणं सहज सोपं आहे तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला आणखीन दहा किंवा मार्क मिळतात त्यामुळे कॅम्प्सला ऍडमिशन मिळणं हे फार कठीण नाही आणि कॅम्प्स ही परीक्षा पास होणं सुद्धा अजिबात कठीण नाही कारण तिथे गेल्यावर मला असं वाटलं की दोन ते तीन महिने मला लागले सगळं हे तयारी करायला आणि दोन ते तीन महिन्यात मी कॅम्प पास झालो आणि आज जर तुम्ही भारतात बघितला स्पेशल मी आज मध्ये आहे सगळ्यात सांगायचं महत्वाची गोष्ट म्हणजे आज युएस मधल्या किंवा युरोपमधल्या सगळ्या मोठ्या अग्रगण्य बँका सगळ्या अकाउंटिंग फर्म्स किंवा कन्सल्टंट फर्म्स ऑडिट फर्म्स ह्या सगळ्यांचे ऑफिसेस आज मध्ये आहेत हैदराबाद मध्ये आहेत चेन्नईमध्ये आहेत किंवा गुरगावला दिल्लीमध्ये आहेत तुम्ही कुठल्याही बँकेची किंवा कंपनीची ऍडव्हर्टाइज काढून बघितली तर तिथे एक तुम्हाला मिनिमम ची एक पोस्ट मिळेल आणि अनालिस्ट ची साठी जर म्हणाल तुम्ही एम एल अनालिस्ट तर तिथे कॅम्प्स कंपल्सरी आहे त्यामुळे तुमची कॉमर्स मधली डिग्री अधिक कॅम्प्स हे तर त्या दोघांचं कॉम्बिनेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एंट्री लेवल लेवल जॉब मिळणं काय अजिबात कठीण नाही ऍक्ट हा आपला हातखंड आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती आवडेल ओके okay, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नऊ अकराचा हल्ला अकरा सप्टेंबर टू थाउजंड वन त्या दिवशी काय झालं की ट्विन टॉवर्स दोन्ही खाली आले ट्विन ऍक्च्युअली युएस मध्ये एम एल ऍक्ट किंवा युएस मध्ये एम एल ला ते बीएसए म्हणतात बँक सिक्रेसी ऍक्ट असं म्हणतात तर तो आधीपासून अस्तित्वात होता पण ज्या वेळेला दोन टॉवर्स पडले आणि फार मोठ्या प्रमाणावर त्यांची हानी झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये अतिरेक्यांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर पैशाचं आदान प्रदान केलं गेलं आणि हे बरं सगळ्या बँकांच्या लोकल बँकांच्या किंवा अन्य फॉरेन बँकांच्या माध्यमातून केलं झालं त्यामुळे सप्टेंबर मध्ये हल्ला झाल्यानंतर इमिजिएटली म्हणजे जवळजवळ एक ते दोन मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हा ऍक्ट आला युएसए पॅट्रिएट असं म्हणतात त्याला त्यांनी ते अब्रिव्हिएशन आहे युनायटिंग अँड स्ट्रेंथनिंग अमेरिका बाय प्रोव्हाइडिंग अप्रोप्रिएट टूल्स असा तो एक लॉंग फॉर्म आहे त्याचा ओके तर तो त्यांनी ऑक्टोबर टू थाउजंड वन मध्ये हा अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की ह्या ज्या सगळ्या बँका आहेत त्यांनी संपूर्ण त्यांच्या फायनान्शियल्स जे आहेत किंवा त्यांचे कस्टमर्स जे आहेत तो ड्यू डिलिजन्स आहे कस्टमर ड्यू डिलिजन्स आहे किंवा एनहान्स ड्यू डिलिजन्स आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि बँकांच्या मधून कुठल्याही प्रकारचं मनी लॉन्ड्रिंग बँकांनी अलाऊ केलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये सांगायचं तर दोन प्रकार आहेत एक म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा अतिरेकी आहे समजा धरून चालला एक्स झी तर उद्या इथून एखाद्याने प्रोसेस प्रोसेस केलं एखादं पेमेंट आणि ते समजा युएस मधनं एखाद्या बँकेतनं पास झालं तर प्रत्येक इज अ फिल्टर प्रत्येक प्रत्येक पेमेंट हे चेक केलं जातं एक्सवाय झी हा त्या नावाचं आलं की एक्सवाय एस असेल तर ते चेक करतील की हे वाय झीच आहे का किंवा हे वेगळं आहे का आणि ते पुढे अलाव करतात हे एक झालं ऑनलाईन तुम्हाला कुठलंही कारण बिकॉज इव्हन इफ एक छोटस शंभर डॉलरचं पेमेंट जरी पास झालं तरी मिनिमम फाईन आहे दोन लाख पन्नास हजार डॉलर तिथे त्यामुळे त्या बँकांची टेक्नॉलॉजी सगळ्या बँकांनी इन्क्लुडिंग अवर बँक एवढ्या पद्धतीने विकसित केले की असं कोणत्याही प्रकारचं पेमेंट कधीही पास होत नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट गेलेलं प्रत्येक पेमेंट हे नंतर चेक केलं आता की पैसा कुठून आलाय कुठे गेलाय पैसा पाठवणारा काय करतो पैसा घेणारा काय करतो या ट्रान्झॅक्शन मध्ये काही मिनिंग आहे की नाही अंडरलाइंग पर्पज हा जेन्युन आहे की नाही आणि ते सगळं रेकॉर्ड करून ठेवावं लागतं कारण ते लोक येऊन कधीही चेक करतात रेग्युलेटर्स नेहमी चेक करतात तेव्हा ही खूप मोठी इंडस्ट्री आहे च्या माध्यमातून म्हणजे यूएस मध्ये बघायचं तर खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि तीन गोष्टी साध्य केल्या एक म्हणजे हे कायदा कडक केल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग कमी झालं पहिली गोष्ट दुसरं त्याच्यातून खूप जास्त प्रोजेक्ट निर्माण झाले फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी हा एक वेगळाच विषय आहे म्हणजे ह्या सगळ्या एएमएलचा दुसरा जर आपण बघितला तर टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर तिथे प्रोजेक्ट निर्माण झाले आणि ह्या सगळ्यात तिथे रेव्हन्यू जनरेशन पण फार मोठ्या प्रमाणात झालं म्हणजे एम्प्लॉयमेंटलाही फायदा झाला आणि इकॉनॉमीलाही फायदा झाला आणि प्लस इन ऍडिशन जो महत्वाचा मुद्दा आहे काळा पैसा तो दूर झालाच झाला तर कम्प्लायन्स हा बँकिंग मधला एक महत्वाचा भाग आहे आणि बँकिंग कंप्लायन्स हा लीगल कंप्लायन्स किंवा बाकीच्या ऑर्गनायझेशनना लागणारे लीगल कंप्लायन्स पेक्षा वेगळा कसा हा प्रश्न मला खूप आवडला होता काल जेव्हा वाचला मला समजायला पण थोडासा वेळ आला की नक्की काय याच्यामध्ये आहे हे बघ आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो जेव्हा आपण म्हणतो की आता फॉर आमची एक तिथे टीम होती सहा जणांची आम्ही काय करायचो झालेली सगळी ट्रान्झॅक्शन चेक करायचो ओके झालेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर आम्हाला कुठे आढळलं की याच्यामध्ये काय मनी लॉन्ड्रिंग होत आहे किंवा अवैध प्रकारे हा पैसा आतमध्ये आला आहे ओके तर हे शोधून काढणं म्हणजे ट्राय टू प्रिव्हेंट अँड ट्राय टू डिटेक्ट हा झाला बँकिंग कंप्लायन्स आणि यापुढे जर आम्हाला हे लिगल इश्यू साठी मॅटर वर्ग करायचा झाला तर तो लिगल डिपार्टमेंट कडे जाणार मग ते लिगल कम्प्लायन्स त्यामुळे कुठलाही बँकिंग कम्प्लायन्स हा आय मीन इफ इट इज एम ए रिलेटेड इट विल ऑटोमॅटिकली पास ऑन टू द लीगल कम्प्लायन्स धन्यवाद लिएजन ही कॉमर्स वाचलेली तर डायरेक्ट लिएजन कसं चालतं याबद्दल आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल ऍक्च्युली लिएजन हा शब्द सुद्धा म्हणजे मी नुसताच ऐकला होता किंवा त्याचा मला अर्थ पाहिजे माहिती होता खऱ्या अर्थाने लिएजन म्हणजे काय याचं तुला एक चांगलं उदाहरण सांगतो युएसए ला असताना काय व्हायचं तिथे आमचं वर्षातनं एक वेळा रेग्युलेटरी ऑडिट व्हायचं आणि तिथे कसं असतं दोन किंवा तीन रेग्युलेटर असतात आपल्याकडे फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तिथे तसं नाही तिथे एक सेंट्रल रेग्युलेटर असतात आणि एक स्टेट रेग्युलेटर असतात तर नॉर्मली वन्स इन अ इयर त्यांची वीस ते पंचवीस माणसं ब्रँच मध्ये येतात ऑडिट करायला आणि ती आली की जवळजवळ दोन महिने असतात ब्रँचमध्ये इन एडिशन टू दॅट एक audit, इंटरनल ऑडिट म्हणून प्रकार आहे म्हणजे तिथे कसं असतं आता मोस्टली आपण बघितलं तर आपल्याकडे इंडियामध्ये असं आहे की ऑडिट बऱ्याचशा बँकांमध्ये इंटरनल ऑडिट सुद्धा असतं राईट म्हणजे आतलेच लोक हे करतात तिथे थोडस असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तिथले लोकल ऑडिटर्स घेतले पाहिजेत कारण ते तुमच्या विषयातले एक्सपर्ट आहेत म्हणजे थर्ड पर्सन कमिंग अँड ऑडिटिंग यू ओके तर हे ऑडिट म्हणा किंवा हे रेग्युलेटर्स म्हणा हे जेव्हा जेव्हा ब्रांच मध्ये येतात तेव्हा त्यांचं असं असतं की त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो नॉर्मली प्रत्येक ब्रांच मधला किंवा बँकेतला जो चीफ कंप्लायन्स ऑफिसर असतो ज्याला युएसए मध्ये बीएसए ऑफिसर म्हणतात किंवा इंडियामध्ये एम एल ऑफिसर म्हणतात ही रिमेन्स नशिबाने तिथे असताना एकदा ही संधी आली होती कारण आमचा चीफ कंप्लायन्स ऑफिसर त्यावेळेला नव्हता रेग्युलेटर्स आले ते आले ते की ते सुरुवातीला विचारतात की टू होम शुड बी कॉन्टॅक्ट तर एक प्रश्न एक जो माणूस असतो फॉर एक्झाम्पल एक ऑफिसर वर्किंग इन कंप्लायन्स डिपार्टमेंट ही विल बी डेडिकेटेड टू देम ओनली पुढचे वीस दिवस पंचवीस दिवस किंवा जे काही त्यांचा तिथे असेल तर त्यांच्याकडनं येणारा प्रत्येक सिंगल प्रश्न प्रत्येक सिंगल ईमेल हा त्या कॉन्टॅक्ट पर्सन कडे येतो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट येतो देन ही विल चेक इट कुठल्या डिपार्टमेंटचा आहे व क्रेडिटचा आहे का फॉरेक्सचा आहे का ट्रेझरीचा आहे त्यांच्याशी जायचं त्यांच्याशी डिस्कस करायचं त्याचं उत्तर घ्यायचं त्याचा रिप्लाय घ्यायचा आणि तो रेग्युलेटर्सना द्यायचा बिकॉज दे ने्हर कम अँड टॉक टू ऑल ऑल द पर्सन त्यांना वाटलं नाही तर देन कॉल किंवा क्रेडिट मधल्या ह्या माणसाला बोलवा किंवा ट्रेझरी मधल्या माणसाला बोलवा सो दॅट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज अ लिएजॉन ऑफिसर आणि लिएजन ऑफिसरचा रोल खूप मोठा असतो कारण यू नीड टू नो अबाउट ऑलमोस्ट ऑल द सेक्टर्स ऑफ युअर बँक ऑल त्यांची संपूर्ण माहिती तुला असावी लागते समजून सं, घ्यावं लागतं प्रश्न काय आहे तो तुला तिकडे जाऊन सांगावा लागतो त्यांच्याकडनं रिस्पॉन्स तुला घ्यावा लागतो आणि पुन्हा रेग्युलेटर कन्व्हिन्स करावं लागतं ही म्हणजे अक्षरशः एक तारेवरची कसरत असते आणि लिएजन म्हणजे काय खऱ्या अर्थान तिथे म्हणजे स्लीपलेस स्लीपलेस विल <laughs> से डेज एक महिना इज लाइक आणि तुम्हाला जर लिएजन चा एक्सपिरियन्स असेल तर मध्ये इफ यू से युआर डायरेक्ट लिएजन विथ ऑडिटर्स और यू आर डायरेक्ट ले विथ फेडरल रेग्युलेटर्स मे इट्स लाइक अ बिग क्वालिफिकेशन कारण रेग्युलेटरच्या समोर जाऊन चार शब्द सुद्धा कोण कधी अदरवाईज बोलत नाही त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये एंट्री सुद्धा नसते बरोबर खूप छान पब्लिक सेक्टर मोठ्या प्रमाणावर मर्ज तर या मर्जरचा परिणाम होतो का माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही कारण आताच बघा अलीकडेच आपण बघितलं या वर्षात खूप मोठ्या नॅशनलाइज बँका मर्ज झाल्या पण त्यांच्याकडून कुठलीही न्यूज नाही की एम्प्लॉयमेंट रिडक्शन किंवा ले ऑफ झाली आहे बेसिकली मर्जर आणि ऍक्विशन हा सुद्धा एक मोठा विषय आहे जेव्हा अशा बँक मर्ज होतात त्यावेळेला एक वेगळ्याच प्रकारची टीम तयार होते कारण प्रत्येकाची टेक्नॉलॉजी वेगळी असते प्रत्येकाच्या पॉलिसीज वेगळ्या असतात प्रोसिजर वेगळ्या असतात तर ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करणं अमाल गमेशन करणं यासाठी सुद्धा एम्प्लॉयमेंटची गरज असते आणि विशेष करून आज तू बघितलं तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात म्हणजे जरी आय टी आलं असलं तरी सुद्धा असं कुठेही नाही झाले की तुझे जॉब्स कमी झाले हा म्हणजे आता बँका मध्ये आमच्याकडे कॉम्प्युटर झालं तर काही टिपिकल त्या सगळ्या कमी झाल्या पण ऍट द सेम टाइम जर तुमची मॅनपावर ही ह्या सगळ्या काय म्हणायचं कामामध्ये न लावता तुम्ही ती स्पेअर करू शकता अँड यू कॅन गो फॉर बिझनेस तेव्हा मर्जर आणि अक्विशन मध्ये कोणत्याही प्रकारे एम्प्लॉयमेंट कमी होते असं मी म्हणणार नाही थोड्या फार प्रमाणात शिफ्ट ऑफ एम्प्लॉयमेंट फ्रॉम वन सेक्टर टू अनदर सेक्टर असं आहे यु शुड बी रेडी यु शुड बी एबल टू रीड इट आता बँकांचे बऱ्यापैकी व्यवहार हे ऑनलाईन स्वरूपाचे झालेत आणि त्याचं डिजिटायझेशन हे वाढत चाललंय अशा परिस्थितीत बँकांची एम्प्लॉयबिलिटी कशा प्रकारे बदलते आणि येत्या पाच वर्षात बँकिंग सेक्टर मधील नोकरी आणि व्यवसाय संधी कशा प्रकारे बदलतील आणि असतील असं आपल्याला वाटतं ह्यामध्ये असं म्हणता येईल मला की यस टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने वाढत चालली आहे डिजिटायझेशन होत आहे इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग आपण बघतोय फोन पे ई पे पण ह्या सगळ्या गोष्टी शेवटी फॉर एक्झाम्पल मी एक छोटस उदाहरण सांगतो जसं मी आता एएमएल मध्ये असताना अराऊंड अराउंड फिफ्टी थाउजंड ट्रान्झॅक्शन पन्नास हजार ट्रान्झॅक्शन आमची गेल्या महिन्याला ब्रँच गेलेली असायची तर ती सगळी ट्रान्झॅक्शन चेक करणे हे आमचं काम असायचं त्याच्यामध्ये काय होतं एक सिस्टीम होती आ, सिस्टीम ड्रिव्हन प्रोसेस होती की त्याच्यामधनं सगळे फिल्टरिंग क्रायटेरिया होते बुवा अमुक एक अमाऊंटच्या वरती ह्या देशात ना आलेली त्या देशात जाणारी किंवा अशा प्रकारचे स्ट्रक्चरिंग केलेली तर ही सगळी ट्रान्झॅक्शन फिल्टर करून पन्नास हजार मधली साधारणपणे पंधरा ते वीस हजार ट्रान्झॅक्शन निघायची की ही तुम्ही चेक केली पाहिजे ओके आता ही पंधरा ते वीस हजार ट्रान्झॅक्शन चेक करायला माणूसच हवा कारण जिथे डिसिजन घ्यायचं आहे हे ट्रान्झॅक्शन जेनय आहे किंवा नाही तर ते संपूर्ण अनालसिस करायला माणसाचीच गरज आहे त्यामुळे जसं मी आधी म्हटलं ते शिफ्ट इन टाइप ऑफ जॉब आय मीन पूर्वी सारखा धोपडमार्गाने जॉब करता येणार नाही ना तुम्हाला टेक्नॉलॉजीची गरज आहे तुम्हाला एएमएलची गरज आहे बँकिंग मध्ये म्हणशील तर आज असंख्य हे फॉर एक्झाम्पल एएमएलचं जर म्हटलंच ना तू कुठलंही एक वरती काढून बघ आणि जस्ट पीएसए टाक किंवा एएमएल टाक दोन पेज तीन पेज चार पेज तुला येतील की त्याच्यामध्ये गरज आहे वेगवेगळ्या वे प्रकारची गरज आहे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट आहे एएमएल आहे एम एल ऑडिट आहे खूप खूप चांगले एकापेक्षा एक, एक संधी उपलब्ध आहे त्यामुळे असं मी म्हणणार नाही की टेक्नॉलॉजी आली म्हणजे जॉब कमी झाला असं अजिबात नाही बरोबर बरोबर नेचर ऑफ जॉब ची आपण असं म्हणू शकतो की टेक्नॉलॉजीच्या येण्याने क्लरिकल जॉब बीन टेकन ओव्हर बाय द मशीन करेक्ट 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 पण त्यामुळे माणसाच्या इनोव्हेशनला जास्त वाव मिळतो असंही म्हणायला हरकत नाही एकदम शंभर टक्के कारण आता बघ सुरुवात झाली कॉम्प्युटरायझेशनने पण त्याच्या पुढचं आहे आता आम्ही एक प्रोजेक्ट करत होतो रोबॅटिक रोबॅटिक ऑटोमेशन तो आहे त्याच्या पुढचं आहे आता जो सगळ्यात चांगला आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या मेकॅनिझमनी एक ठराविक पर्सेंट पर्यंतच काम होतं पण जिथे डिसिजन घ्यायचं आहे पुन्हा इज त्यामुळे माणसाची आवश्यकता ही कायम राहणारच अच्छा नोकरी हा एकमेव पर्याय आहे का त्यात प्रोफेशनल म्हणून स्वतःची प्रॅक्टिस आउटसोर्सिंग या स्वरूपातला व्यवसायाच्या कुठल्या संधी बँकिंग सेक्टरमुळे निर्माण हो होतात या बँकिंग क्षेत्रामध्ये मी जरी आता नोकरी करत असलो गेले सत्तावीस वर्ष तरी नोकरी हा एकमेव पर्याय आता नाही याच्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत जसं मी म्हटलं की युएस मध्ये असताना या च्या माध्यमातून असंख्य प्रकारचे प्रोजेक्ट निर्माण झाले फॉर एक्झाम्पल रेग्युलेटर्स येतात आणि सांगतात की मागच्या दोन वर्ष हे ट्रान्झॅक्शन चेक करा म्हटल्यावर ही चेक करताना आता लोकल ज्या तिथल्या कंपन्या त्यांच्याकडे जायचं आणि त्या सगळ्यांची ऑफिसेस इंडियामध्ये आहेत आणि ह्या सगळी ऑफिसेस मोस्ट ऑफ द टाइम्स दे आउटसोर्स द थिंग्स म्हणजे टेन थाउजंड ट्रान्झॅक्शन्स आहेत ते एखाद्या एजन्सीला वगैरे देतात की तुम्ही सगळ्याच अनालिसिस करा आणि याचे रिझल्ट आम्हाला द्या तेव्हा कन्सल्टन्सी हा एक मोठा विषय आहे नोकरीच्या बरोबरच कन्सल्टन्सी तुम्ही स्वतःच्या पद्धतीने कन्सल्टन्सी करू शकता किंवा ऑडिट फर्म्स आहेत अकाउंटिंग फर्म्स आहेत या विविध साठी ते काम करू शकतात नोकरी हा एकच विषय लिमिटेड नाही तुम्हाला या नोकरी बाहेर जाऊन खूप गोष्टी करता येतात खूप महत्वाची माहिती आपण दिली सर आणि आपण वेळात वेळ काढून या सगळ्या म्हणजे ह्याच्यात भाग घेतलात मालिकेत आणि आपण वेळ दिलात याबद्दल खरंच धन्यवाद